पूर्वी जाहिरात यायची, सहनही होत नाही, सांगता येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांची अवस्था अशी आहे, त्यांना सहनही होत नाही, सांगता येत नाही. उद्धवजी, तुम्हाला कुठे कुठे आग होते आहे हे तुम्हाला सहनही होत नाही, सांगता येत नाही आम्हाला समजताय. काल परवाकडे देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न विचारलाय. कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा गाळला, उद्धव ठाकरेंचं मत काय? पहिले देवेंद्रजी, तुमची परिस्थिती फार हालाकीची हो. तुम्ही बोलताय म्हणजे ठीक आहे, पूर्वी जाहिरात यायची, सहनही होत नाही, सांगते येत नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. दर सहनही होत नाही, जे काही सगळे अपमान होत आहेत ते, आणि सांगता येत नाही, करू काय, कारण वर्ण आदेश आहे. देवेंद्रजी सावरकरांचा धडा वगळला याच्याबद्दल शिवसेना निषेध करतेच, पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट भोगले म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात, त्या कष्ट करून मरण यातना भोगून सावरकरांनी जो देश स्वतंत्र केला, तो देश ज्याचा स्वातंत्र्य संग्रामात काडीचाही संबंध नव्हता, अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? काय सावरकरांची मतं? काय सावरकरांनी कष्ट आणि हाल अपेष्टा भोगल्या होत्या, त्या मोदींसाठी आणि फडणवीसांसाठी भोगल्या होत्या? एवढे जे क्रांतिकारक फासावरती गेले, त्यांनी गोळ्या झेलल्या, छातीवरती झेलल्या, तुरुंगवास झेलले, ते काय तुमचे भक्त म्हणून देशामध्ये गांडुळांची अवलात पैदा सुकटण्यासाठी जमले केले? जर मी देवेंद्र फडणवीसांना सांगतोय, जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर तुमच्या वरती बसलेत ना, जसं संजय राऊतांनी सांगितलं की आमचा एकच बाप आहे, तुमचे किती तुम्हाला माहिती ना, कारण मध्ये जाहिरात आली होती त्याच्यात बापच बदललेला, मग दुसऱ्या दिवशी आणखीन सगळ्यांचे फोटो. पण जर खरे तुम्ही सावरकर प्रेमी असाल तर देश आपल्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्याचा धिक्कार करा, हिम्मत असेल तर करून दाखवा. की बहुतेक उद्धव ठाकरेंचं भाषण लिहिणारे जे स्क्रिप्ट रायटर होते तेही आता शिंदेजींच्या पक्षात चालले गेले, त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडनं उधारीवर त्यांनी स्क्रिप्ट रायटर आणले आहेत, आणि त्यामुळे त्यांची जी स्क्रिप्ट आहे, आज म्हणाले देवेंद्र फडणवीसांची अवस्था अशी आहे, त्यांना सहनही होत नाही, सांगता येत नाही. उद्धवजी, तुम्हाला कुठे कुठे आग होते आहे हे तुम्हाला सहनही होत नाही, सांगता येत नाही आम्हाला समजताय, आम्हाला ते माहिती आहे कुठे कुठे कशी कशी आग होते आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा उद्धवजी, ज्यावेळी 2019 साली भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत खुर्चीच्या मोहानं त्या ठिकाणी गेलात, त्याचवेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठणकावून मी सांगितलं होतं, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा, मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा. आणि परत तर आलोच, शिंदेजींना देखील सोबत घेऊन आलो. बंधू भगिनींनो, हे अजूनही भाषणच ठोकताय, हे अजूनही त्या ठिकाणी जागेत झाले नाही, रोज लोक यांचा पक्ष सोडून चालले, 40-40 आमदार नाकाखालनं निघून जातात आणि यांना समजतही नाही,